नमस्कार मित्रांनो मी आहे ज्ञानेश्वर कव्हर स्वागत आहे आपलं डी के मल्टी सर्व्हिसेस या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहो जे का आपण आपल्या सरकार पोर्टलवर डॉक्युमेंट टाकतो तर तुमचा जर अर्ज त्रुटीमध्ये पडला असेल तर नेमके डॉक्युमेंट रिअपलोड कसे करायचे हे सर्व काय आपण स्टेप बाय स्टेप ए टू झेड प्रोसेस आज बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथं तुम्हाला दिलेल्या वेबसाईट राहायचं आहे याचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर बघा तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे तुमचा जो काही युजर आय डी पासवर्ड वगैरे आहे त्यानुसार तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे बघा इथं पहिल्या फील्डमध्ये तुम्हाला युजर आय डी आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे वरचा जो काही कॅपचा कोड आहे तो कॅपच्या कोड फिल करायचा आहे त्यानंतर यादीमधून तुमचा जो काही जिल्हा आहे तर तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे लॉगिन या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा इथं तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री दाखवण्यात येणार आहे तर बघा इथं माझा पहिलाच जो काय अर्ज आहे बघा इथं एज नॅशनलिटी अँड डोम सध्या आपल्याला इथं इन प्रोसेस दाखवत आहे आणि हा अर्ज माझा त्रुटीत पडलेला आहे तर बघा नेमकं कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया बघा तुम्हाला स्क्रॉल इकडे फिरवायचं आहे त्यानंतर बघा इथं एक्सपेक्टेड डिलिव्हरी मला दाखवण्यात आली होती परंतु बघा इथं रिजेक्शन रिझनमध्ये जे काही रिजेक्शन रिझन माझं दाखवण्यात आलेलं आहे स्टेटसमध्ये तर बघा इथं रिजेक्शन रिझन यावर मला यावर तुम्ही क्लिक करू शकता तुमचा जो काही अर्ज त्रुटीत पडला असेल कशा कोणत्या कारणामुळं तर बघा इथं स्वयंघोषणापत्र जोडलं नाही म्हणते ठीक आहे तर आता काय करायचं तुम्हाला इथं जे काही होम बटन आहे तर आता आपण काय करू इथं घोषणापत्राचा डॉक्युमेंट अपलोड करूया त्यासाठी होम या बटनावर क्लिक करायचं आहे होम या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा परत तुम्ही इथं तुमच्या ट्रान्झॅक्शन हिस्टोरी येणार आहात त्यानंतर गो टू डिपार्टमेंट डॅशबोर्ड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नवीन विंडोमध्ये बघा तुम्हाला आता इथं तुमचा अर्ज दाखवण्यात येईल हे नसला डोम असेल त्यानंतर बघा इथं जे काही अपलोड डॉक्युमेंट ही फील्ड दाखवण्यात आलेली आहे तर या अपलोड डॉक्युमेंट या फील्डवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आपलं डॉक्युमेंट यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही नेमके कोणते कोणते अर्ज जोडले होते म्हणजे कोणकोणता दाखला जोडला होता त्यानुसार बघा इथं सर्व्हिसचं नेम आणि डॉक्युमेंट कोणकोणते जोडले ते तुम्ही पाहून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर बघा इथं तुमचा जर एखादा काही डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही इथं लिस्टमध्ये जर जो काही डॉक्युमेंट आहे त्यानुसार तो डॉक्युमेंट इथं सिलेक्ट करून घेऊ शकता परंतु माझ्या केसमध्ये इथं घोषणापत्र जोडलं नाही म्हणतात ठीक आहे वास्तविक मी जोडलं होतं परंतु आपल्याला तो एरर दाखवत आहे ठीक आहे तर बघा आता मॅन्डेटरी डॉक्युमेंटमध्ये इथं जे काही सेल्फ डिक्लेरेशन आहे तर यालाच घोषणापत्र म्हणतात ठीक आहे तर सॅलरी डिक्लेरेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे चुजफायला बटनावर क्लिक करायचं आहे तुमचं जिथं काही घोषणापत्र असणार आहे तर ते घोषणापत्र तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे ठीक आहे बघा इथं अपलोड झालेलं दिसणार आहे त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स या बटनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं तुमच्या डॉक्युमेंटची साईज वगैरे पाहून घेऊ शकता अपलोड डॉक्युमेंट्स यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट मग इथं अपलोड झालेलं दिसणार आहे बघा इथं युअर डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुल असा मेसेज तुमच्या स्क्रीनवर आला पाहिजे त्यानंतर ओके बनवर क्लिक करायचं आहे आता बघा तुम्हाला इथं डॅशबोर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे डॅशबोर्ड या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा इथं आता तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे तर इथं बघा रिजेक्शन स्टेटसमध्ये आता तुमची इथं लिंक हायलाईट झालेली दिसणार नाही आहे ठीक आहे बघा आता तुमचं पोस्ट तिथं पेंडिंग असणार आहे ज्यावेळेस तुम्ही इथं डॉक्युमेंट रिअपलोड करणार त्यानंतर मग तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे तर ते मग इथं तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर अप्रूव्ह म्हणून ते येणार आहे आउट या बटनावर क्लिक करून घेऊ शकता त्यानंतर तुमचं जे काही डॉक्युमेंट आहे तर तुम्ही परत लॉग इन करून नंतर पाहून घेऊ शकता ठीक आहे तुमचा डॉक्युमेंट अप्रूव्ह झालेला दिसणार आहे अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट रीअपलोड करायचे आहेत धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र